एक दोन किलोचे वाम मरळ मासे म्हणजे कृष्णा नदीतील मासेमारांची चैनी पाच सात किलोचा मासा सापडला तरी जल्लोष करावा लागतो अशी स्थिती अशा वेळी दोन मासेमारांना तब्बल पस्तीस किलो वजनाचा कटला मासा सापडला आणि त्याच्या आनंदाला उदाहरण आले नदीत एवढा मोठा मासा आढळणे तसे दुर्मिळच मच्छीमार अनिल देवळकर व रवींद्र मदने यांना कृष्णा नदी पात्रात मासेमारी करताना कटला जातीचा मासा दयारी येथील कृष्णाकाठी सापडला देवळकर व लहानपणापासून नदीपात्रात मासेमारी करतात कृष्णा नदीपात्रात माशांच्या अनेक जाती आहेत शुक्रवारी पहाटे त्यांच्या गळाला हा मोठा मासा लागला आणि त्यांना विश्वासच बसेना हा मासा इतका मोठा होता की या दोघांना नदीपात्रातून काढणेसुद्धा यावेळी मुश्किल झाले होते मासा बाहेर काढल्यानंतर परिसरातून यावेळी बघायची गर्दी तर होणारच नदीपात्रात अनेक जातींच्या माशांसह इतरही जलचर प्राणी असल्याने पाणी शुद्ध राहण्यास मदत होत असते नदीपात्रात कारखान्याची मळी रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने या जलचर प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत अशावेळी एवढा मोठा मासा सापडणे आमच्यासाठी आश्चर्यच असल्याचे मदने यांनी यावेळी सांगितले संदीप नाजरे एसबीएन मराठी बलूज